काय म्हणणं आहे, किती पैसे कमवतो, असे प्रश्न विचारत प्रेक्षकांच्या समोर आलेली परी आजही सर्वांना आठवत असेल. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या पहिल्या प्रोमोनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. चिमुकल्या परीचा हा क्यूट प्रोमो आजही प्रसिद्ध आहे. परी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळनं टेलिव्हिजनवरील सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. मागचं एक वर्ष मायरा दररोज परी म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मात्र माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेचा शेवटचा एपिसोड नुकताच शूट करण्यात आला. शेवटच्या शूटवेळी सर्व कलाकार चांगलेच भावूक झालेले पाहायला मिळाले. मायरानं देखील एक खास पोस्ट शेअर करत आठवणींना उजाळा दिलाय. मायरानं फर्स्ट टू लास्ट असा तिच्या शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा ते शेवटच्या दिवसाचा एक व्हिडिओ शेअर करत भावूक पोस्टही शेअर केली आहे. तिने म्हटलंय, माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचा परी म्हणून हा पहिला सीन शूट केलेला दिवस अजूनही काल घडल्यासारखाच वाटतोय. आणि पाहता पाहता आज मालिकेचा शेवटचा सीन शूट करण्याची वेळ आज येऊन ठेपली सुद्धा. शेवटचा सीन शूट करताना मायरा भावूक झाली. तिने म्हटलंय, खूप भावूक झाले या क्षणाला. पण म्हणता म्हणता मधलं एक वर्ष कसं सरलं ते कळलंच नाही. याचं कारण म्हणजे तुम्ही सर्व रसिक प्रेक्षकांनी मालिकेतील सर्व कलाकारांना व संपूर्ण टीमने परीला आणि अर्थातच मला म्हणजे मायरा वायकुळला दिलेलं अफाट प्रेम. परी या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. इतक्या कमी वयात सुंदर अभिनय करणाऱ्या चिमुरडीला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं. यासाठी मायरानं सर्वांचे आभार मानले आहेत. तसंच तिनं इतकी गोड भूमिका करण्याची संधी दिल्याबद्दल माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या संपूर्ण टीमचे सुद्धा आभार मानलेत. तिने म्हटलंय, तुम्हा सर्वांचं माझ्यावरील प्रेम आशीर्वाद असंच कायम राहो व माझ्याकडून यापुढे छान छान कलाकृती घडत राहो अशी बाप्पाचरणी मनोमन प्रार्थना. मायराच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत आम्ही तुला खूप मिस करू परी असं म्हटलं आहे. मायरानं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या आत्तापर्यंतच्या शूटमधील फोटो पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओमधून परीचा आत्तापर्यंतचा प्रवास आपल्याला थोडक्यात पाहायला मिळतोय. तुम्ही परीचा हा व्हिडिओ पाहिला नसेल तर आत्ता पहा आणि तुम्ही परीला किती मिस कराल ते या व्हिडिओखाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मनोरंजनाची लयलूट, मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.